सर्व जगाशी भांडून विनिताने तन्मयशी लग्न केले विनिता आणि तन्मय यांचे एकमेकांवर प्रेम होते ते चार वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण सगळ्यात मोठं आव्हान होतं घरच्यांना पटवणं तन्मयला घरी फक्त त्याची आई आणि एक लहान बहीण होती तन्मयला वडील नव्हते त्यामुळे आईला पटवणे त्याला थोडे सोपे होते पण विनिताच्या घरच्यांना ते इतक्या सहजासहजी सा मान्य होणार नव्हते विनिताने पाहण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण तिच्या घरच्यांना ते मान्य नव्हते त्याचे घरचे लोक त्याच्यावर नाराज झाले आणि म्हणाले की तुला लग्न करायचे असेल तर कर पण यापुढे आमच्या दारात येऊ नका ही गोष्ट तिने तन्मयला सांगितली तन्मय म्हणाला की जर तू माझ्यावर खरंच प्रेम करतोस तर मी सदैव तुझ्यासोबत आहे मी तुझ्या प्रत्येक प्रसंग प्रसंगात सोबत असेल विनिताने यावर खूप विचार केला तिने विचार केला की जर तिने तन्मयशी लग्न केले केले नाही तर उद्या तिचे घरचे तिचे कुठेतरी लग्न करून देतील पण ती तर कोणाशीही आनंदी राहणार नाही कारण ती तन्मयपेक्षा जास्त आहे तिचे प्रेम होते आणि ते करू शकत होते त्याच्याशिवाय जगण्याचा विचारही करत नाही आणि तिने तन्मयशी लग्न केलं तर उद्या तिच्या घरच्यांनाही दिसेल की ती तन्मयसोबत किती आनंदी आहे मग कदाचित तिच्या घरातील लोकही त्याच्या त्यांच्या नात्याला मान्यता देतील त्यामुळे विनिता तन्मयशी लग्न करायचा ठरवते आणि तिचं घर सोडते आता तर त्यांच्या लग्नाला एक वर्ष झाले आहे सर्व काही ठीक चालले होते मग असे झाले की तन्मय ज्या इलेक्ट्रिकल कंपनीत काम करायचा ती काही कारणास्तव बंद पडली आणि तन्मयची नोकरी गेली या सगळ्यात त्याच्या घरात खूप कठीण दिवस होते तन्मय दुसरी नोकरी शोधत होता पण कुठेच काही काम होत नव्हते विनिता ब्युटी पार्लर चालवायची आणि त्यातून आलेल्या पैशातून घर चालवायची तन्मय खूप अस्वस्थ होऊ लागला तो रोज संध्याकाळी दारू पिऊन घरी यायचा आणि घरात गोंधळ घालायचा विनिता त्याला इतकं समजवायची की असं करू नकोस सगळं ठीक होईल तुला लवकरच नोकरी मिळेल पण तन्मय त्याला शिव तिला शिविगाळ करून हाकलून द्यायचा या सगळ्यामुळे विनिता सुद्धा खूप अस्वस्थ झाली होती की मी सर्व काही सोडून लग्न केलं आणि आता हे सगळं घडत आहे तिला तिच्या आई वडिलांची आठवण येऊ लागली पण ती त्यांच्याशी बोलूही शकत नव्हती स्वतःहून घरी निघून गेली तू आलास ते कर एक महिना झाला होता काही ठीक होत नव्हते तन्मय रोज दारू पिऊन यायचा आणि घरात गोंधळ घालायचा त्याच्या आई आणि बहिणीने त्याला खूप समजावले विनिता विनीताही स्वतःहून तन्मयसाठी नोकरी शोधत होती एकदा तर विनिताला तन्मयची इलेक्ट्रिकल दुकानात नोकरी लागली पण तिथं तिला ते आवडत आवडलं नाही आणि पंधरा दिवसात ती नोकरी सोडून गेली एवढं होऊ नये विनिता तन्मयशी प्रेमाने वागायची तन्मय दिवसभर घरीच असायचा आणि विनिता दिवसभर ब्युटी पार्लरमध्ये काम करायची संध्याकाळी घरी आल्यावर सगळ्यांसाठी जेवण बनवायची आणि घरची कामं करायची तन्मय आता विनिताशी फारसा बोलतही नव्हता विनिताशी वाटेल ते करायचे असे बरेच दिवस निघून गेले तन्मयला बघितले की विनिता कधी त्याच्याकडे तक्रार करत नसे कधी ती मूकपणे घरभर सांभाळून घ्यायची तन्मयला हे सगळं बघून खूप वाईट वाटत होतं लग्नानंतर त्याने काही सुख दिलं नाही विनिता तिचीही काही स्वप्ने असतील इच्छा असतील या सगळ्यांचा विचार करून एके दिवशी तो विनिताला म्हणाला की मला काही पैसे हवे आहेत तुम्ही देऊ शकता का विनिताने तन्मयकडे काहीच मागितले नाही आणि तिने तिचे वाचवलेले वीस हजार रुपये तन्मयला दिले तन्मय दुसऱ्या दिवशी कोणाला न सांगता घराबाहेर गेला सलग काही दिवस तो रोज कुठेतरी जायचा तो कुठे आहे आणि काय करतो हे त्याने घरी कोणालाच ना सांगितले नाही आणि घरी काही दिवस राहिल्यावर ती म्हणाली की उद्या सगळ्यांना माझ्यासोबत कुठेतरी जायचे आहे विनिता म्हणाली मी नाही जाऊ शकत मला ब्युटी पार्लरला जायचे आहे तन्मय तिला प्रेमाने सांगतो की उद्या ब्युटी पार्लर बंद होणार आहे आणि तू माझ्यासोबत चल विनिता म्हणाली ठीक आहे दुसऱ्या दिवशी तन्मय त्याची आई बहीण आणि विनिता यांना खूप आनंद झाला विनिताला बरे वाटले की तन्मय आता बदलतोय त्याला आता कुटुंबाच्या जबाबदाऱ्या कळत आहेत आता तन्मय आणि विनिता दोघेही आपापल्यापरीने चांगले काम करत होते आणि वर्षभरात तन्मयचे स्टोअर खूप वाढले मग त्याने सर्वांचे कर्ज परत केले विनिताच्या प्रेमाने तर महिला पूर्णपणे बदलून टाकले होते आणि त्याचे कुटुंब कोरडे आणि सुखी कुटुंब होते प्रेम ही एक भावना आहे जे मनापासून नाही तर मनापासून असते प्रेम हे अनेक भावनांनी बनलेले असते ज्यामध्ये विविध विचारांचा समावेश असतो प्रेम हळूहळू स्नेहातून आनंदाकडे जाते हे एक मजबूत आकर्षण आणि वैयक्तिक कनेक्शनची भावना आहे जी तिला इतर सर्व विसरून त्याच्याबरोबर जाण्यास प्रवृत्त करते